सावंतवाडी शहरासह बाजूच्या अन्य गावांना पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण तुडुंब भरले आहे. मंगळवारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विधिवत धरणाला नारळ वाहून धरणाचे सहाही दरवाजे उघडले. निसर्गाच्या कुशीत असलेलं कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण पाण्याने तुडुंब भरलंय. धरणाचे सहाही दरवाजे उघडले आहेत. चारही बाजूने निसर्ग सौंदर्य आणि मधोमध असलेलं हे धरण सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा करतं. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हे धरण तुडुंब भरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी धरणाला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नारळ वाहिला आणि या धरणाचे सहाही दरवाजे उघडले. शहराला जास्तीत जास्त पाणी पुरवठा करणार असून यावर्षी 38 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना नव्याने केली जाणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, भाऊ भिसे, तानाजी पालव आधी उपस्थित होते. पाळणेकोंड धरण ओसांडून वाहत आहे. सावंतवाडीचे तहान भागी बनवणारं हे धरण आज दिनांक 10 जुलै रोजी ओसांडून वाहते. बोलबोल 1.5 दिवसापर्यंत जवळजवळ 40% पाण्याची वाढ त्यामध्ये झाली. त्यामुळे संपूर्ण सावंतवाडी शहराला आपल्याला चांगलं असं पाणी यावर्षी पण आपण पुरवलं आणि पुढच्या वर्षी पण चांगलं पाणी देण्याचे संकेत आता चांगला पाऊस झाल्यामुळे मिळत आहेत. पुढच्या वर्षी पण पाण्याची चांगली स्कीम राबवल्यानंतर राहूच एक जवळजवळ 35-40 कोटी रुपयाची नवीन स्कीम सांगती शहरामध्ये जी पाण्याची लाईन बदलायची होती आपण या निमित्ताने करत आहोतच. परंतु पाण्याचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे भविष्यात पाण्याची जी समस्या होती काही भागामध्ये ती पण पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्याला भाग्य सांगतो.